काळ्या पैशाप्रकरणी केंद्र सरकारनं बंद लिफाफ्यातून सादर केली 627 नावांची यादी. परदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवलेल्यांची यादी सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द. एसआयटी लिफाफे उघडणार. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लहान मंत्रिमंडळ. मुख्यमंत्र्यांसह 7 जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता. पहिल्या विशेष अधिवेशनानंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार. वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना दिलं जाणार आमंत्रण. शिवसेनेची आज महत्वपूर्ण बैठक. सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याविषयी बैठकीत पुढची रणनीती ठरणार. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या घरी पोलिसांच्या सुरक्षेचं कडक. नियोजित मुख्यमंत्र्यांना पुरवणार झेड प्लस सुरक्षा. आतापर्यंत फडणवीस यांनी घेतलं नव्हतं पोलीस संरक्षण. बेळगावचं नाव बदलण्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट. कर्नाटकच्या राज्यपालांशी चर्चा करण्याचं राज्यपालांचं आश्वासन. राज्यातला शेतकरी अडचणीत. आवक जास्त झाल्यानं टोमॅटोचे भाव गडगडले तर गळीत हंगाम अजूनही सुरू न झाल्यानं ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला. अवकाळी पावसामुळे गुळाचं उत्पादनही धोक्यात. जर्मनी फिल्म फेस्टिवलमध्ये अमोल गुप्तेंचा हवा हवाई सिनेमा ठरला सर्वोत्तम. 40 देशातल्या 136 सिनेमांमधून झाली निवड.